कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पेरणीसाठी अडचणी येऊ नये यासाठी कृषी विभाग सज्ज झालाय. चंद्रपुरात कृषी विभागाकडून पेरणीच्या दृष्टीनं सर्व नियोजन करण्यात आलंय. जिल्ह्यात शेतकऱ्यांना बियाणं आणि खतांची पूर्तता आधीच करण्यात आली आहे. 1,40,000 मेट्रिक टन खतं जिल्ह्यात उपलब्ध करून देण्यात आली असून खासगी दुकानंही 7 ते 5 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याचं कृषी विभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय. आपल्या जिल्ह्यामध्ये खरीपामध्ये ही 4 महत्त्वाची पिकं आहेत, कापूस, सोयाबीन, तूर आणि भात. तर ह्या 4 पिकांवर आपण विशेषतः बहुतांश अर्थकारण त्यावर अवलंबून आहे. आणि या सर्व पिकांखालचा क्षेत्र साधारणतः 4,48,000 ते साधारणतः 4,500 हेक्टर क्षेत्र असतो. परंतु आपण यावर्षी मिश्र पीक वगैरे आंतरपीक आणि तसं पेर क्षेत्र एकूण जे रिपोर्ट केलं गेलं आहे ते 7-8 लाख आहे, परंतु प्रत्यक्षात पेरणी मात्र 4.5 लाखावर होते. त्यामुळे यावर्षी आपण नियोजन करताना 4,78,000 हेक्टर क्षेत्राचं नियोजन केलेलं आहे. विशेषतः भात पिकाखालच्या क्षेत्रात फारशी घट किंवा वाढ होत नाही, कारण ते भात खालचर असतात, त्यात फार फरक पडत नाही. परंतु जो कापूसचा जो क्षेत्र आहे, कापूस आहे, सोयाबीन आहे किंवा तूर आहे, ते आंतरपीक मिश्रपीक, त्यामुळे त्यामधलं क्षेत्र कमी जास्त होत असतं. आता ह्या पिकांखालच्या जो विशेषतः लागणारे बियाणे आणि खतं याची जी नियोजनाची जी तयारी आहे ती आमची जवळजवळ 1-2 महिन्यापासून सुरू आहे. आणि साधारणतः बियाण्याच्या नियोजनामध्ये आपल्याला जे लागणारं धान आहे, सोयाबीन आहे, कापसाचं बियाणं आहे आणि तुरीचं बियाणं आहे, त्यामध्ये तशी काही कुठं कमतरता नाही आहे.